कारण वडील ड्रायव्हर होते, आई शेतात वगैरे कामाला जायचे, मला दोन बहिणी आणि मी. नवरात्रात देवीच्या मंदिराबाहेर मी नवरात्रात ते तेल वाटायचो, नार होमाचे नारळ हे करायचो. आणि तसं म्हणतो तुम्ही 2 ते 2.5 वर्ष म्हणजे 8वीला असताना मी सकाळी लोकमतचे पेपर वाटायचो. जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष मी पेपर वाटले. मनगडात जर ताकद असेल ना काही ना काही करण्याची, तर तुमचे हे घड्याळच्या काठी तुमचं काही वाकडं करू शकत नाही हे मला माहीत होतं. पहिला व्यवसाय होता आणि अनुभव नव्हता, तर 6 ते 7 महिन्यामध्ये मी तिथं लॉस गेलो, पूर्ण ब्लँक झालो होतो. कारण जे काय मी सेविंग केलं ते जॉब वगैरे करून ते पूर्ण माझी संपली होती, माझ्यावर काहीच राहिलं नव्हतं. जर तुम्ही बघितलं तर हवेत पैसा आहे, फक्त तो खेस्त आला पाहिजे. लोक माती विकूनही जगतात आहे, माती विकूनही पैसा कमवतात आहे. पैसा हा आपल्याला जगण्याचा बल देतो, पैसा आपल्या स्वाभिमानाचं रक्षण करतो. त्याला सांभाळलं पाहिजे आणि त्याला कमावलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गंगाधर नरवडे, मराठी उद्योजक. मॅक्स उद्योग समूह हा यांचं मी संस्थापक आहे आणि माझ्या आत्तापर्यंत 72 शाखा झाल्यात आणि महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा माझा स्वतःचा माल सप्लाय केला जातो. मित्रांनो, मी मूळ जालना जिल्ह्यातील बळेगावचा, मराठवाड्यातील एकदम छोटं ग्रामीण भाग आहे, तिथं कसल्या सुविधा नव्हत्या. माझा जन्म 1993 माझा जन्म आहे. मित्रांनो, ज्यावेळेस शिक्षणाचं सुविधा नसल्यामुळं मी मामाच्या गावाला स्थायिक झालो. माझं मामाचं गाव नगर जिल्ह्यातील बालमटाकळे असं गाव होतं, तिथं माझं 1वी ते 12वी शिक्षण झालं. शिक्षण करत असताना बऱ्याचशा अडीअडचणी होत्या. अडीअडचण म्हणलं की जो सगळ्यात पहिला प्रश्न होतो तो फायनान्शियल प्रॉब्लेम असतो, की घरची परिस्थिती. घरची परिस्थिती एकदम बिकट होते, कारण वडील ड्रायव्हर होते, आई शेतात वगैरे कामाला जायची, मला दोन बहिणी आणि मी, असं आमचं कुटुंब होतं. मित्रांनो, शिक्षण घ्यायचं म्हटलं की पैसा लागतो आणि सगळ्यात मेन पॉईंट आमचा तोच होता की आमच्याकडं फायनान्शियल आमची एकदम परिस्थिती एकदम बिकट होती. कधी कधी परीक्षेची फी भरताना त्याचासुद्धा विचार करावा लागायचा, ती कशी भरायला लागायची. तर त्यावेळेस माझं पहिल्यापासून असं होतं की स्वतःचा खर्च स्वतः भागवायला पाहिजे, आपण कोणावरती डिपेंड नाही राहायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काही करायला लागलं तरी चालेल, फक्त एक ध्येय ठेवलं होतं की जे काय करतो ते योग्य मार्गाने करायचं आणि नीतिमत्ता साफ ठेवून करायची. तर काय करायचं, मग परीक्षेची फी राहायची 250-300 रुपये. तर मग त्यावेळेस मी नवरात्रात देवी, आमच्या गावात बालंबिका देवीचं मंदिर आहे, नवरात्रात देवीच्या मंदिराबाहेर मी नवरात्रात ते तेल वाटायचो, नार होमाचे नारळ हे करायचो आणि त्याचा जो काय फायदा होईल त्यातून मी माझी परीक्षेची फी भरायचो. आणि तसं म्हणतो तुम्ही 2 ते 2.5 वर्ष म्हणजे 8वीला असताना मी सकाळी लोकमतचे पेपर वाटायचो. जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष मी पेपर वाटले. मला त्यावेळेस 250 रुपये महिना होता आणि त्या 250 रुपये महिन्यातून मी माझा उदरनिर्वाह, म्हणजे जो काय माझा स्वतःचा खर्च आहे तो मी भागवायचो. कारण पहिल्यापासून असं होतं की आपण कोणावरती लागले नाही, कारण घरची परिस्थिती एकदम बिकट होती. सो अशी परिस्थिती. 12वी झाली, 12वीनंतर काय करायचं प्रश्न पडला. मग बहिणीचे वगैरे लग्न झालं होते तर त्यांना पुण्यामध्ये दिलं जातं, मग त्यांच्याकडं सुट्टीला आलो 12वीनंतर. तर मग त्यांना सांगितलं की मला पुण्यामध्ये स्थायिक व्हायचं, मग जॉब वगैरे बघा सांगितलं. तर माझा मित्र आहे प्रशांत पाटील, त्याच्या थ्रू मी कॉल सेंटरला जॉबला लागलो. आता कॉल सेंटरला जॉब लागण्याचं कारण म्हणजे की कॉल सेंटरलाच का करायचं, कारण तिथं पेमेंट वगैरे एकदम कमी होतं. मला 5-6 हजार पेमेंट होतं, पण मला पेमेंट महत्त्वाचं नव्हतं त्यावेळेस, मला माझी भाषा सुधारायची होती. मग माझ्या डोक्यात ते क्लिक झालं की जर आपण कॉल सेंटरला काम केलं तर आपल्याला भरपूर लोकं भेटतील, भरपूर लोकांबरोबर आपला कॉन्टॅक्ट होईल आणि जेणेकरून आपली जे कम्युनिकेशन स्किल आहे त्याच्यामध्ये भरपूर सारं चेंजेस होतील. कॉल सेंटरला जॉईन झालो आणि भरपूर कॉल यायचे, भरपूर लोकांशी माझा संवाद व्हायचा, तर माझी जी भाषा आहे ती बदल झाली होती आणि मी कुठेतरी पुणेकर झालतो. तर मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी झाल्या माझ्यासाठी फायद्याचं असं ठरलं की टार्गेट होतं की ज्यावेळेस आपण पुढे बिझनेस करतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी काम येतील. कधी पण लक्षात ठेवा, जर बिझनेस करायचा असेल तर आपल्या डोक्यावरती बर्फ आणि जिबेवरती साखर हवी, कारण आपण समोरच्यांशी बोलताना आपलं प्रोडक्ट काय आहे, आपल्यात काय वेगळं आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर ह्या गोष्टी मी त्यावेळी शिकून घेतल्या. आता तिथं मी 1 वर्ष जॉब केल्यानंतर म्हटलं की आता आपल्याला काहीतरी विकता आलं पाहिजे, म्हणून काय केलं पाहिजे. तर पेपरला बघितलं की रिलायन्स डिजिटलला व्हॅकन्सी चालू होत्या. मग रिलायन्स डिजिटल मॉलमध्ये मी इंटरव्ह्यूला गेलो, तिथं माझं सिलेक्शन झालं आणि योगायोग मला मोबाईल सेक्शन भेटलं. तर मित्रांनो, मोबाईल सेक्शनला मी ज्यावेळेस जॉईन झालो तर त्यावेळेस कसे मोबाईल विकायचे, त्याच्यामध्ये काय असतं, कसे असते हे सगळे फीचर्स, म्हणजे अगदी 2000 तर 3-3 लाखापर्यंतचे मोबाईल होते आणि कसे विकायचे यासाठी आम्हाला इन्सेंटिव्ह असायचा वेगळा. तर कुठला मोबाईल विकला आणि किती आम्हाला पैसे भेटले, तर त्यावेळेस मी टार्गेट ठेवायचं की हा मला ह्या महिन्यात एवढे पैसे भेटले पाहिजे, कारण पुण्यात आता खर्च वगैरे भागवायचा होता, सगळ्या गोष्टी भागवायच्या होत्या. तर ह्या सगळ्या गोष्टी मी ॲव्हरेज काढायचो आणि त्या हिशोबाने मी काम करायचो. तर मस्त माझ्या तिथे इन्सेंटिव्ह वगैरे चांगला यायचा, मला ज्या प्रोडक्टवरती इन्सेंटिव्ह जास्त आहे मी ते कस्टमरला त्यात काय खास आहे तेच मी समजून सांगायचो. कारण त्यावेळेस
मी माझा फायदा बघायचो, कारण का की मला पैसा हवा होता आणि कस्टमरला चांगले मोबाईल चांगले प्रोडक्ट कसे पुरवतो मी सगळ्या गोष्टी बघायचो. तर त्यानंतर म्हटलं की आता आपण जर मोबाईलमध्ये विकतो तर मग थोडंफार जास्त खेळलं पाहिजे, थोडं जास्त पैशात खेळलं पाहिजे. म्हणून मी येसकुदेला मारुतीच्या शोरूमला इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथं मी कारच्या शोरूममध्ये सेल्समन म्हणून मी जॉईन झालो. मित्रांनो तिथं माझा नेटवर्क एवढं स्ट्रॉंग झालं होतं, कारण मी खूप लांबून लांबून इंदापूर असेल, इकडं अकलूज असेल, इकडं खाली मुंबईपर्यंत नगरपर्यंत भरपूर कॉन्टॅक्टमध्ये लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं, त्यांना मी गाडी द्यायचो. माझं कॉन्टॅक्ट एकदम स्ट्रॉंग झालं होतं, कारण कसं आहे आपण लक्षात ठेवा कस्टमर आपले जे मित्र असतात मित्र कधीच कस्टमर बनत नाही, पण जे कस्टमर असतात ते आपले मित्र बनतात, हे माझ्या डोक्यात एक बसलं होतं. आणि जे कस्टमर होते त्यांच्याबरोबर मी एकदम रिलेशन घट्ट ठेवलं आणि त्याचा मला फायदा पुढे बिझनेसमध्ये होणार होतं हे निश्चित होतं. म्हणून मी त्यांच्याशी जे काय डील असेल ते एकदम ट्रान्सपरंटली करायचो, त्यांना सांगून करायचं कुठली फसवी वगैरे न करता काही नाही, सगळं पद्धतशीर त्यांना सगळं काय आहे काय नाही सगळं गोष्टी सांगतो. आणि ते कस्टमर माझ्याशी जोडत गेले. मित्रांनो थोडाफार बँक बॅलन्स झाला आणि गावकडला मी आई वडिलांना मी त्यांना पुण्यामध्ये शिफ्ट केलं होतं. ओके, तर मग थोडाफार बँक बॅलन्स वगैरे करायचा होता झाला आणि मग काय करायचं, कारण नोकरी तर मी मरेपर्यंत शेवटपर्यंत करू शकत नव्हतो, मला स्वतःला माझं वैयक्तिक काहीतरी करायचं होतं, स्वतःच असं काहीतरी करून दाखवत होतं की जेणेकरून माझं महाराष्ट्रात नाव होईल ही धमक माझ्यात होते. कारण कसं असतं तुमच्या मनगटात जर ताकद असेल ना काही ना काही करण्याची, तर तुमची ही घड्याळीच्या काठी तुमचं काही वाकडं करू शकत नाही हे मला माहीत होतं आणि मला ते करून दाखवायचं होतं. कारण बऱ्याच जणांचं असं थिंकिंग आहे, बऱ्याच जणांचे असे विचार आहेत की मराठी माणूस काय करू शकत नाही, मराठी माणूस उद्योगधंदा करू शकत नाही. तर मला हे दाखवून द्यायचं होतं की हां मराठी माणूस उद्योगधंदा करू शकतो, मराठी माणूससुद्धा व्यावसायिक होऊ शकतो. कारण आपला इतिहास असं सांगतो की बऱ्याच जणांना माहीत नसेल छत्रपती शिवाजी महाराज, आता कोणी जर म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज काय करायचे, तर छत्रपती शिवाजी महाराज बरं जण ते गडकरीले जिंकायचे, त्यांनी स्वराज्य स्थापन केलं होतं, पण याच्या पलीकडे काय करायचे, छत्रपती शिवाजी महाराजाचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस होता, आपल्या राज्यातून परराज्यात माल जायचा, म्हणजे ते खूप मोठे उद्योजक होते. हे बऱ्याच जणांना माहीत नाही. आपला इतिहास असं सांगतो की मराठी माणूस व्यावसायिक होता, मराठी माणूस उद्योजक होता, पण आपल्याच आईवडिलांनी किंवा आपल्याच नातेवाईकांनी आपल्यावर एक पगडी घातली होती की नाही मराठी माणूस उद्योग करू शकत नाही, आपलं कामधंदे थोडंफार कुठेतरी नोकरी करायची आणि आपलं कुटुंब सांभाळायचं आहे, हे आपल्या डोक्यावरती पगडी घातली होती. पण मला हे मुळीत आणायचं होतं की मराठी माणूस उद्योजक करू शकतो हे मला दाखवून द्यायचं होतं. तर मग नोकरी तर माझ्या डोक्यात बसत नव्हती, कारण किती पाळलं तर तेवढंच लिमिटेड पैसा, तेवढंच लिमिटेड गरजा, स्वप्न कधी पूर्ण व्हायचं ना. तर मग काही ना काय करायला पाहिजे, तो वेगळा असतो आणि आपल्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो की एक माणूस आपलं कोणीतरी आयुष्यात येतो आणि आपल्या आयुष्याचं सगळं नवीन एक टर्निंग पॉईंट असतो. तर एक असं चालता चालता मला शोरूममध्ये पुण्यातील नामांकित बिल्डर नितीन दादा टकले, आपण म्हणतो नाही का आपल्या व्यावसायिक गुरु आपल्या पाठीमागं कोणतं राहावं आहे, कारण आपले पहिल्या गुरु असते ते आईवडील असतात, ते आपल्याला संस्कार घडवतात आपल्यावरती. पण व्यावसायिक गुरु मला नितीन दादा टकले भेटले, ते पुण्यातील नामांकित बिल्डर आहेत. तर त्यांच्याने माझी भेट झाली आणि त्यांनी मला व्यवसायामध्ये खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं की सचिन असे केल्याने असं होऊ शकतो, तसं केल्याने तसं, आणि खरंच खूप चांगलं, म्हणजे कुठलाही सपोर्ट लागला तर माझ्या पाठीमागं ते खंबीरपणे उभं असतात, आजही खंबीरपणे उभं असतात. आणि त्यांच्या सहकार्याने मी नंदिनी हॉटेल चालू केलं, माझा सगळ्यात पहिला व्यवसाय माझ्या मित्राला पाटणमध्ये घेऊन नंदिनी व्यवसाय मी चालू केला, नंदिनी हॉटेल म्हणून सोलापूर रोडला. मित्रांनो पहिला व्यवसाय होता आणि अनुभव नव्हता, तर 6 ते 7 महिन्यामध्ये मी तिथं लॉस गेलो आणि ते हॉटेल माझं बंद पडलं, पूर्ण ब्लँक झालं होतो, कारण जे काय मी सेविंग केलं ते जॉब वगैरे करून ते पूर्ण माझी संपली होती, माझ्याकडे काहीच राहिलं नव्हतं. पण करायचं काय, कारण मी खसणाऱ्यातला नव्हतो, मला काही ना काही करून दाखवायचंच होतं. मग करायचं काय, करायचं काय हा विचार होता. पण म्हणलं आता जे काय मी करणार आहे ते मार्केटमध्ये टॉप असणार आहे आणि त्याचा बाप मी होणार, त्या क्षेत्रातला बाप मी होणार आहे असं मी ठरवलं होतं. तर पण हे करायचं आहे तर जिद्द होती, पण परत विषय होता तो पैशांकडं, सगळ्यात फायनान्शियल प्रॉब्लेम की उभा कसं करायचा. तर मित्रांनो थोडंफार घरात आईचं गोल्ड वगैरे होतं आणि मित्रांच्या सहकार्यातून वगैरे मी भांडवल थोडं जमा केलं आणि मार्केटमध्ये सर्व केला की आता कसली करायची, कुठल्या बिझनेस करायचे. कारण आपली जी मूलभूत गरज आहे अन्न वस्त्र निवारा, त्यातले मी सगळ्यात पहिलं अन्न म्हणजे फूड इंडस्ट्रीज मी ते केलं होती, त्याच्यामध्ये मी अपयशी ठरलो. पण अपयशी यशाची पहिली पायरी असते, म्हणून मी खचलो नाही, मी पायऱ्या चढायचं ठरवलं अजून पुढे. म्हणून मी त्याच्यानंतरचा पर्याय निवडला वस्त्र, की जो 12 महिने चालणार आहे. आणि ह्या बिझनेसमध्ये उतरण्याचं कारण असं असतं की मित्रांनो वस्त्र म्हटलं की ह्या याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही याला एक्सपायरी डेट नसते, ह्या बिझनेसमध्ये याचे जे प्रोडक्ट असेल याला एक्सपायरी डेट नसते, तुम्ही कधी विकू शकता किती देऊ शकू शकता. ओके, तर म्हणून मी हा बिझनेस करायचा निवडला, कारण का की मी ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो त्यावेळेस मी बघितलं की आपल्या राहण्यामानाकडे बऱ्याचशा लोकांनी लक्ष दिलं जातं, कारण जे कॉलेजचे वगैरे मुलं आहेत मी त्यांच्याकडे ऑब्झर्व केलं होतं
की बरेचसे असे मुलं आहेत की त्यांना जर पॉकेटमध्ये दोन दोन टाईमचे जर मेसचे पैसे त्यांना घरच्यांनी दिले तर ते एक टाईमचं जेवण करणार आणि एक टाईमचं जेवण ते स्वतःवरती खर्च करणार, एका टाईमचं मेसचा खर्च, जे आपले बेल्ट असतील, पॉकेट असतील, हे एकदम टॉपटिप असले पाहिजे, शर्टला आपले इस्त्री असले पाहिजे, पॅन्टला इस्त्री असले पाहिजे, चांगल्या क्वालिटीचे ब्रँडेड असले पाहिजे. मी एक छोटंसं 3 वर्षापूर्वी एक छोटंसं दुकान चालू केलं, त्याला नाव दिलं मॅक्स. आता बरं जण म्हटले की मॅक्स नाव का देता तुम्ही, मी तर मॅक्स नाव देण्याचा असं विषय होतं की मला माझं स्वप्न होतं की माझा जो ब्रँड आहे तो इंटरनॅशनल ब्रँड झाला पाहिजे, तो महाराष्ट्रात नव्हे तो महाराष्ट्राच्या बाहेर गेला पाहिजे असं माझं होतं. तर मग त्याच्यामध्ये मी ट्रिपल एक्का वापरतो. मग ट्रिपल एक्का का वापरला, तर ट्रिपल एक्का म्हणजे जी क्वालिटी असते ती आपण ट्रिपल ए, माझे जे प्रोडक्ट असणार आहेत ते ट्रिपल ए क्वालिटीचे असणार, म्हणजे मास्टर क्वालिटीचे असणार आहेत, एक नंबर गेट. म्हणजे लोकांना मी एकदम प्रोडक्ट मस्त आणि एकदम स्वस्त देण्याचं मी त्यावेळेस मी निर्णय घेतला होता आणि तो निर्णय मला लवकर अंमलात आणायचा होता. तर मी एक छोटंसं दुकान चालू केलं 3 वर्षापूर्वी कपड्यांचं आणि त्याला एकदम भरभरून प्रतिसाद लोकांनी मला दिला, एकदम भरभरून. आणि मग लोकांच्या माझ्याकडच्या अपेक्षा वाढत गेल्या की दादा तुम्ही अजून हे ठेवा, ट्रॅक पॅन्ट टी शर्ट ठेवा, त्यानंतर शर्ट ठेवा, जीन्स ठेवा. मग मी हळूहळू एक शिक्षण वाढत गेलो मित्रांनो. आणि त्यानंतर मला एक वर्ष झालं आणि एक वर्षानंतर मला चांगलं असं वाटलं की मला चांगला प्रतिसाद भेटतो. त्यानंतर मी माझे टॅगलाईन मला आठवलं आणि मी एक टॅगलाईन ठेवली की सुवर्ण उद्योगातील पहिले SSC मराठी पावले, ही माझ्या उद्योगधंद्याची टॅगलाईन आहे, माझ्या ब्रँडची टॅगलाईन आहे, ती मी ट्रेडमार्क केलेली आहे. मित्रांनो, ही टॅगलाईन ठेवण्यामागं एकच कारण आहे की मराठी माणूस उद्योग करू शकतो हे मला दाखवून द्यायचं होतं आणि ते नाव प्रत्येक याच्यावरती लागलं पाहिजे म्हणून मी टॅगलाईन ठेवलेली आहे मित्रांनो. आणि त्यानंतर जर ठरलं की लोकांची माझ्या अपेक्षा वाढत गेलं आणि खूप लोकांची डिमांड वाढत गेली, खूप लोक लांबून लांबून खरेदीला लागले, मग मी स्वतः म्हणजे भरपूर दुकानदाराचे डिमांड वाढायला लागले की दादा तुम्ही आम्हाला असा माल द्या, तर मग मी हळूहळू होलसेलमध्ये यायचं ठरवलं. मग होलसेल मी दुकानदाराला माल सप्लाय करू लागलो आणि 1.5 ते 2 वर्षात मी एवढं मला आपल्या मराठी लोकांनी सपोर्ट केला, सगळ्या लोकांनी सपोर्ट केला, मित्रपरवांनी सपोर्ट केला की माझ्या स्वतःच्या 70 ब्रँच कंप्लीट झाल्या महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा माझ्या मालाला डिमांड यायला लागले, बाहेरचे दुकानदारसुद्धा माझ्याकडनं माल घ्यायला लागले. कारण एकमेव मॅक्स होलसेलर असा आहे की ज्यांना त्या प्रत्येक दुकानदाराला अगदी सॉक्सपासून तर कॅपर्यंत सर्व काही एका जागेवरती भेटतं. आणि माझे स्वतःचं फॅक्टरी मॅन्युफॅक्चर आउटलेट आहे शिवराया म्हणून, हा माझा स्वतःचा शर्टचा ब्रँड आहे आणि माझ्या फॅक्टरीचं नाव आहे शिवराया मॅन्युफॅक्चरिंग युनिट, इथं आपण शर्ट आणि पॅन्टचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. आणि शर्ट आणि पॅन्टचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना आपण मध्ये कुठला एजंट येत नाही, त्याच्यामुळे आपण दुकानदाराला एकदम जबरदस्त आणि चांगला रेट देतो जेणेकरून त्यांना पुढं प्रॉफिट चांगलं भेटेल. एकदम चांगली डिमांड यायला लागली आणि हळूहळू असं घरचेसुद्धा एकदम म्हणजे जे ह्या गोष्टी होत्या की बघा बिझनेस चालू करताना मला भरपूर विरोध झाला की नको हा धंदा आपला नसतो, आता जेव्हा पुलोफरचा असतं की पहिलं कसं होतं की चांबारा धंदा चांबारानेच करायचा, लोहाराचा लोहारानेच करायचा, कुंभाराचा कुंभारानेच करायचा. पहिला जमाना असं, पहिले लोकांचं म्हणणं असं होतं की ज्यावेळेस मी धंद्यामध्ये शिरलो की त्यावेळेस म्हणजे तुम्ही चप्पल लोपच करतो ते आपला धंदा नाही, घरच्यांनी भरपूर विरोध केला. पण त्या विरोधाला मी साईडला ठेवलं आणि माझं जे ध्येय होतं, माझं जे टार्गेट होतं त्याला मी सामोरं गेलो की म्हटलं नाही मला हे करायचं आहे. कारण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला काही करायचं असणार त्यावेळेस तुम्हाला विरोध होणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही सक्सेस होणार आहे त्यावेळेस तुम्हाला पार्टनर मागायला भरपूर जण येणार आहेत, हे लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळं आपलं टार्गेट काय, आपलं ध्येय काय, याच्यावरतीच फोकस केला पाहिजे. कोण काय म्हणतं आहे काय नाही, हे सगळ्यात 700 कोटी अब्ज लोक राहतात आहे, ओके. तर 4-5 लोक काय म्हणतात आहे याच्याकडे कधी लक्ष देऊ नका की बाकीच्या लोकांना काय विकता येईल तुम्हाला याचा विचार करा कधी येऊ नेहमी. कारण जर तुम्ही बघितलं तर हवेत पैसा आहे, फक्त तो खेचता आला पाहिजे. लोक माती विकूनही जगतात आहे, माती विकूनही पैसे कमावतात आहे, कळलं ना. तर मार्केट एवढं मोठं आहे की आपल्याला फक्त प्रोडक्ट विकता आलं पाहिजे, समोर त्याला त्याचं प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे तुम्हाला सोशल मीडियाचं वगैरे. आता कारण काय की जो आपला व्यवहार बिझनेस असतो त्याचे मार्केटिंग करणं खूप गरजेचं असतं. तुमच्यात खास काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर मी माझ्या प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचो, माझ्या प्रोडक्टमध्ये खास काय बाकीच्या मार्केटपेक्षा आणि माझ्यामध्ये काय फरक आहे, त्याच्यामध्ये प्राईजमध्ये काय फरक आहे हे मी लोकांना सांगत गेलो आणि लोकांना ते आवडत गेलं. माझ्या इंस्टाग्रामला मॅक्स होलसेलर म्हणून असं पेज आहे, खूप सारी त्याला फॉलोअर्स आहे आणि खूप चांगल्या लोकांचा फीडबॅक येतो आहे. तर तुमचं प्रेम असंच राहील. कारण कसं आहे, प्रत्येकाने ज्यावेळेस आपण ठरू शकतो, आपण जर म्हणलं ना की एखाद्या मराठी माणसाने जर काही करायचं ठरवलं तर तो नक्कीच काही ना काही करू शकतो. तर माझ्या डोक्यात ते होतं आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टपर्यंत आज माझा 10,000+ दुकानदाराला माल जातो, प्लस आपले 70+ माझे फ्रँचायझीज ऑल महाराष्ट्रात. आणि आज माझ्याकडे 60-70 जणांना, म्हणजे मी एक नोकरदार होतो आणि आज मी 60-70 जणांना माझ्याकडं कामाला आहेत खूप चांगले. आणि मी त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने, कारण माझा जो स्टाफ आहे तो एकदम आपण म्हणतो ना निस्वार्थीपणे माझ्याकडे कुठला टाईम न बघता माझ्यासाठी रात्रंदिवस काम करता येते. आज मी त्यांच्यात मिसळूनसुद्धा आज मला त्यांच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत आलो आहे. तर आज जर बघायला गेलं तर मी बऱ्याच जणांना सांगेल की आजची युवा पिढी
आपण जर बघतो इंस्टाग्राम फेसबुकचा काय वापर करते आज, काही नाही, फक्त काहीतरी सॉन्ग वगैरे बनवायचे, काहीतरी डायलॉग बाजी वगैरे करायची आणि फेमस व्हायचं काम करते. मित्रांनो लक्षात ठेवा की आपलं एक वय असतं. हा का, आता बरं जण म्हणतात की 12वी झाल्यावर, आता 12वी झाली पुढचं शिक्षण, तुम्ही शिक्षण करा, शिक्षण हे पाहिजेच, पण त्याच्यामध्ये प्रश्न असतो की 12वी झाल्यानंतर आपण लगेच व्यवसायात उतरायला पाहिजे का? हा, कसं असतं की 12वी झालं की तुम्ही लगेच व्यवसायात उतरू शकता, काही अनुभव नसला तरी चालेल, कारण जसं जसं आपण काम सुरू करतो तसं तसं आपल्याला अनुभव हा मिळतच जातो. लक्षात ठेवा, आता मार्केटमध्ये मोठे मोठे ब्रँड असतात, मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, यांना बघून कधी स्पर्धेला घाबरायचं नसतं, कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना, मुघल, निजाम, आदिलशाही यांना कधीच घाबरलं नाही, त्यांनी स्वतः स्वतः स्थापण्याचा मार्ग स्वतः निवडला. आणि हे लक्षात ठेवा की किती मोठं ब्रँड असू दे, किती काय मोठं असू दे, आपण आपला ब्रँड काय आणि आपल्याला तो कसा पुढे नेता येईल ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या आणि आज खूप चांगलं वाटतं आहे. आणि माझ्याकडे आज दररोज म्हणजे बरेच जण येतात की दादा आम्हाला फ्रँचायझी घ्यायची आहे किंवा आम्हाला दुकान टाकायचं आहे आणि मराठी माणूस उद्योजक घडतो आहे, उद्योजक होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो आहे. आणि कॉलेज लाईफ जगत असताना भरपूर सारे म्हणजे आपण म्हणतो ना की बऱ्याच जणाला प्रेम वगैरे होत असतं किंवा बऱ्याच जणांचा प्रश्न असेल प्रेम की करिअर, तर मी त्यातलं तुम्हाला एक सांगेल की प्रेम करा, पण जर प्रेमामध्ये जर तुमचा करिअरचा प्रश्न येत असेल तर नक्कीच तुम्ही करिअरला प्रोत्साहन करिअरकडे वळा, कारण करिअर खूप महत्त्वाचं आहे. एकदा करिअर सेट झालं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतच आहे, त्याच्यामुळे आपण कसं सेट करता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. मी कालच एक व्हिडिओ टाकला होता की पैसा काही नसतो, सगळी मोहमाया आहे. बरेच जण म्हणतात आपण रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जाणार, हे सगळ्यात फालतू विचार आहे. मी नेहमी सांगत असतो की पैसा हा आपल्याला जगण्याचा बल देतो, पैसा आपल्या स्वाभिमानाचं रक्षण करतो, त्याला सांभाळलं पाहिजे आणि त्याला कमावलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण आज बरेचसे लोक होते की जे आज नाव ठेवायचे, परिस्थितीतून वागणं द्यायचे, पण आज जिथं जाईल, जिथं मी बसतो तिथं बाकीचे लोक उभं राहिलेले असतात. ह्या गोष्टीचा मला म्हणजे मी मोठे पण सांगत नाही, पण एक मनाला एक प्राऊड फील होतं की आज तुमची वागणूक काय तुम्हाला ही तुमच्या परिस्थितीनुसार दिली जाते. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर काय करायचं असेल, काही करून दाखवायचं असेल, तर जिद्द, कष्ट खूप खूप करावं लागते आणि त्यासाठी रात्रंदिवस म्हणजे घड्याळाच्या काट्याकडे न बघता रात्रंदिवस कामाची तयारी ठेवायला लागते. आणि आज इथपर्यंत आलो तर घरातले सगळ्यांचं सहकार्य खूप भेटलं, मित्रपरांचं सहकार्य खूप भेटलं आणि जो माझा स्टाफ आहे त्यांच्यासुद्धा सहकार्य खूप भेटलं. तर तुम्हीसुद्धा म्हणजे यंग पिढीला मी अजून एक सांगेल की फेसबुक, इंस्टाग्राम याचं बिझनेससाठी आणि चांगल्या कामासाठी वापर करा, कारण मार्केटिंग आपल्या बिझनेसची करणं हे खूप गरजेचं असतं. त्यासाठी आपल्या आईवडिलांचं नाव खाली होईल किंवा तुम्ही शिवेगाल देऊन किंवा एक हाफ कपडे घालून, शॉर्ट कपडे घालून जर तुम्ही फेमस व्हायचं कारण बघत असाल, हे चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलाचं नाव खराब करता, ते तुमचं नाही, कारण तुमचे संस्कार तुम्हाला आईवडिलांनी घडवलेले असतात, तिथं त्यांचा प्रश्न उभा राहतो. तर इंस्टाग्राम आणि फेसबुक हे याचं साधन आहे की तुम्ही तुमचा बिझनेस, तुम्ही तुमचा व्यवसाय ह्या लोकांपर्यंत कमी म्हणजे 0 रुपयात पोहोचू शकता. कारण तुम्ही आज फ्लेक्स बघायला गेलं तर तुम्हाला फ्लेक्सला पैसा लागणार आहे, न्यूजपेपरला पैसा लागणार आहे, होल्डिंगला पैसा लागणार आहे, पण फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब हे एकदम 0 रुपयात तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याचा वापर तुम्ही चांगलाच करा मी असं सांगेल. तर होईल तेवढं उद्योगधंद्यात पडा जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, उद्योगधंद्यात पडणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो मी सहज एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो, तर लक्षात ठेवा तुमची किंमत काय असते आणि तुम्ही एक अनमोल हिरा आहे, तुमची किंमत कधीच कमी होत नसते, एक लक्षात ठेवा. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि एका कार्यक्रमामध्ये गेलं मी स्टेजवरती बोलत होतो आणि समोर सगळे लोक बसलेले होते, तर मी माझ्या खिशातले एक 500 रुपयाची नोट काढली आणि ती 500 रुपयाची नोट हातात धरली आणि म्हटलं ही किती जणाला पाहिजे, तर बऱ्याच जणांचे हातवर आले मला पाहिजे मला पाहिजे. मग मी ती 500 रुपयाची नोट खाली टाकली, आता म्हटलं किती जणाला पाहिजे, तर परत आणि परत एकदा हातवर केले की मला पाहिजे. मग मी ती परत एकदा ती 500 रुपयाची नोट मी मातीमध्ये थोडी चुरगाळली, चिखला थोडी खराब केली आणि आता म्हटलं किती जणाला पाहिजे, तर बऱ्याच जणांचे प्रश्न आले की आम्हाला पाहिजे. लक्षात ठेवा ती पैशाची किंमत आहे, तिला तुम्ही किती धुळेमध्ये टाकलं, किती मध्ये टाकलं, तर त्याची किंमत कधी कमी होणार नाही. तसंच तुम्ही एक अनमोल हिरा आहे, तुमची किंमत कधीच कमी होणार नाही, त्यासाठी फक्त आपला लढावं लागतं, त्यासाठी आपल्याला फक्त पळावं लागतं, त्यासाठी चमकावं लागतं. तर आणि बऱ्याच जणांचा एक प्रॉब्लेम असतो की बऱ्याच जणांना हे कळत नसतं की उद्योजक आणि नोकरीमध्ये काय फरक आहे. आता मी एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो, तिथे एकदा मी दुसरं उदाहरण दिलं की अमिताभ बच्चन कोण आहे, तो बऱ्याच जणांचे प्रश्न आले की ते कन्फ्यूज झाले, त्यांना म्हटलं अमिताभ बच्चन उद्योजक आहे की नोकरदार आहे किंवा व्यवसायाशी आपली एक बांधिलकी असते,
आपली एक बांधिलकी असते प्रत्येक गोष्टीची. नोकरी करत जरी असेल तर तुम्ही एक बांधिलकी असली पाहिजे, किंवा व्यवसाय जर करत असेल तर एक बांधिलकी असली पाहिजे. तर मी समोरच्या प्रश्न विचारला की अमिताभ बच्चन उद्योजक आहे की नोकरदार आहे, तर सगळे शांत झाले. जर मग मी त्यांना सांगितलं, जर मी अमिताभ बच्चनला आपल्या एक नाण्यापेठेमध्ये किंवा कुठतरीमध्ये बोलवलं आणि त्यांना सांगितलं ह्या चिखलात याचा चिखल याच्यात लोळ, तर अमिताभ बच्चन लोळणार का? सगळे म्हणाले नाही लोळणार, नाही लोळणार. म्हटलं का? म्हटलं तो अमिताभ बच्चन आहे सर. म्हटलं बरं. म्हटलं मग त्याच्यासमोर एक मी कॅमेरा ठेवला आणि एक माणूस उभा केला कोट बीट घालून, म्हणजे डायरेक्टर, मग लोळणार का? मग म्हणलं हा लोळणार. म्हटलं का? म्हटलं ते त्याचं काम आहे. म्हटलं मग तेच असतं की आपण आपल्या कामाशी किती बांधिलकी असतो, आपण आपल्या कामाबरोबर किती गुंतलेला असतो हे महत्त्वाचं असतं. कारण कुठलंही काम करताना त्या कामावरती प्रेम केलं पाहिजे, त्या कामाला तेवढे रिटर्न दिले पाहिजे, त्या गोष्टी सक्सेस होतात. तर तुम्ही म्हणता टाईम दिला पाहिजे, म्हणजे मी टाईम दिला म्हणजे काय दिला? म्हणजे येणं, आपण जो काही दुकान असेल तर दुकानात बसणं आणि घरी जाणं 6 महिने असे घालायचे, याला टाईम नाही. तर त्या टाईममध्ये तुम्हाला लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, तुमचे मार्केटिंग, तुमचे प्रोडक्ट लोकांपर्यंत कसे पोहोचता येईल, ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या लोकांपर्यंत पोहोचतील, नंतर तुम्हाला लोकांपर्यंत जायची गरज नाही, लोकं तुम्हाला सापडत येतात. ते तर मला आज गुरुमोशन, तर त्यांनी मला आज इथं बोलण्याची संधी दिली, मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. आणि दादा तुम्ही असेच इंटरव्ह्यू घेत जा, कारण जेणेकरून बाकीची जी पिढी आहे ते इंटरव्ह्यू बघून त्यांच्यासुद्धा काही ना काही फरक होईल आणि त्यांच्यात एक जिद्द निर्माण होईल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.